नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग यांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण विज्ञान भाग एक प्रकरण 11-14 यामधील आकृत्यांवर आधारित प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत. मी सौ रंजना राजेश फ्रुटेडो कांदिवली म्युन्सिपल सेकंडरी स्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मुलांनो, विज्ञान भाग एक मधील द्वितीय सत्रातील प्रकरणे 11-14 याची उजळणी आपण करीत आहोत. या आधीच्या तासिकांमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्यातील बहुपर्यायी प्रश्न, जोड्या लावा, फरक स्पष्ट करा, कारणे द्या यासारखे प्रश्न अभ्यासलेले आहेत. मुलांनो, नवीन कृती आराखड्यानुसार आपल्या विज्ञानाच्या पेपरात 10-12 गुणांचे प्रश्न हे आकृत्यांवर आधारित असतात आणि त्याचा सराव आपण आज करणार आहोत. चला तर मग अभ्यासूया आकृत्यांवर आधारित प्रश्नोत्तरी. सर्वात आधी आपण बघणार आहोत प्रकरण 11 प्रकाशाचे परावर्तन, ह्यामधील आकृत्या आणि त्याचे प्रश्न. मुलांनो, आकृती आपल्याला वाचता आली पाहिजे, म्हणजेच आकृतीवर आधारित जे प्रश्न असतात त्याची उत्तरं ही त्या आकृतीतच लपलेली असतात. फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहिजेत आणि आकृती कसली आहे ती नावं तुमची लक्षात पाहिजे. तर ह्या आकृत्यावरचा प्रश्न आहे, ही सोबतची आकृती कशाशी संबंधित आहे? तर इथे आकृती तुम्हाला दिसेल की हा जो आरसा वापरलेला आहे, सपाट आरसा आहे, वस्तू दिलेली आहे, म्हणजेच ही जी आकृती आहे ती सपाट आरशामुळे तयार होणारी बिंदू स्रोताची प्रतिमा. त्याचं उत्तर येईल सपाट आरशामुळे तयार होणारी बिंदू स्रोताची प्रतिमा. दुसरा प्रश्न आहे याच्यावर, याद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमेची 3 वैशिष्ट्ये लिहा. पहिलं वैशिष्ट्य आहे परावर्तित प्रकाश किरण एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून ही प्रतिमा आभासी प्रतिमा असते. हे तुम्हाला आकृतीतच दिसेल की इथे वस्तू आरशासमोर ठेवलेली आहे आणि प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते, आणि जी प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते ती आभासी असते. तर आकृती बघूनच आपल्या लक्षात येतं पहिलं वैशिष्ट्य आहे की ही प्रतिमा जी मिळते ती आभासी असते. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्रोताचे आरशापासूनच्या लंबरूप अंतरा एवढेच असते. तिसरं वैशिष्ट्य आहे सपाट आरशातील प्रतिमा ही आकाराने स्रोता एवढीच असते. आपण घरी जो आरसा वापरतो तो सपाट आरसा असतो आणि जेवढी वस्तू तेवढी प्रतिमा आरशामध्ये तयार होते. दुसरी आकृती बघा. पुढील आकृतीचे निरीक्षण करा आणि नीता समीक्षाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हा प्रश्न 5 मार्कासाठी येऊ शकतो, ज्याच्यावर 5 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न याच्यातला आहे, हे आरशामध्ये चेहरे वेडेवाकडे का दिसत असतील? तर ह्याचं उत्तर आहे, ह्या आरशाचा पृष्ठभाग हा सपाट नसला पाहिजे, तसेच त्या पृष्ठभागाची वक्रता ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असेल. दुसरा प्रश्न आहे, घरातील आरसा हा कोणत्या प्रकारचा असतो? आपण घरी जो आरसा वापरतो तो कोणत्या प्रकारचा असतो? तर तो आरसा सपाट आरसा असतो. ह्या प्रकारचे गोली आरसे आपण घरी आपले चेहरे वगैरे बघायला वापरत नाहीत, तर आपला आरसा हा सपाट असतो. तिसरा प्रश्न आहे, नीताची प्रतिमा ही घरातील आरशात पूर्ण दिसण्यासाठी घरातील आरशाची उंची किती असायला हवी? तर नीताची प्रतिमा घरातील आरशात पूर्ण दिसण्यासाठी घरातील आरशाची उंची
उंची ही नीताच्या उंचीच्या निम्मी असायला हवी. चौथा प्रश्न आहे याच्यावर, गोलीय आरशाचे प्रकार कोणते आणि ते कसे स्पष्ट करता येतील. तर गोलीय आरशाचे जे दोन प्रकार आहेत त्याची नावं द्यायची आहेत आणि कसे स्पष्ट करता येतील तर त्याची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. पहिला प्रकार आहे अंतर्गोल आरसा. जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग हा चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे बहिर्गोल आरसा. जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग हा चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. पाचवा प्रश्न आहे आकृतीवर अशा गोलीय आरशांचा उपयोग कोठे केला जातो. तर आकृतीत आपल्याला जे दाखवलेलं आहे हास्य दालन, तो उपयोग तुम्ही लिहू शकता की जत्रेमध्ये वगैरे जी हास्य दालनं असतात तिथे अशा प्रकारचे आरसे लावलेले असतात. तर अशा प्रकारे ह्या आकृतीवर आधारित 5 मार्काचा प्रश्न हा शेवटचा जो चौथा प्रश्न आहे पेपरातला त्याच्यामध्ये येऊ शकतो. पुढची आकृती बघूया. तर इकडे तुम्हाला ह्या आकृतीला नावे द्यायला येऊ शकतात. पहिला दिलेला आहे की सी ए, आकृतीत दाखवलेला रेषाखंड सी ए म्हणजे काय आहे. तर हे आहे ह्या आरशाची वक्रता त्रिज्या. दाखवलेला जो वर्तुळ आहे ते काय आहे, आरसा. तर सी ए हा भाग जो आहे तो आहे वक्रता त्रिज्या. सी म्हणजे काय, तर सी म्हणजे आहे आरशाचे वक्रता केंद्र. ही सगळी नावं आपल्या लक्षात पाहिजे. आरशाशी संबंधित ज्या संज्ञा आहेत ती नावं आपली आपण लक्षात ठेवायची आहे. एफ म्हणजे काय आहे, तर एफ ही आरशाची मुख्य नाभी आहे. पी हा आरशाचा ध्रुव आहे आणि एम पी हा मुख्य अक्ष आहे. तर अशा प्रकारे आकृतीला नावे द्या म्हणून हा प्रश्न येऊ शकतो. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि किरणाकृती काढण्यासाठीचे नियम लिहा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर इथे आकृती बघून आपल्याला नियम पण, म्हणजे पाठ जरी नसेल तरी ह्या आकृतीच्या नावावरून तो आपल्या लक्षात आला पाहिजे. आकृतीत काय काय दाखवलेलं आहे, आपाती किरण, परावर्तित किरण, आपाती किरण आरशावर पडल्यानंतर आणि ते किरण ह्या मुख्य अक्षाला समांतर असे पडलेले आहेत आणि त्याचं परावर्तन होते तेव्हा ते मुख्य नाभीतून जातात. तर आकृती बघूनच आपल्याला तो नियम आठवला पाहिजे. पहिला नियम आहे त्याच्यावर, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो. ह्या आकृतीतच हा नियम लपलेला आहे. दुसरी आकृती बघा, आपाती किरण ह्या मुख्य नाभीतून गेलेला आहे. आपाती किरण जेव्हा मुख्य नाभीतून जातो तेव्हा परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो. तो दुसरा नियम म्हणून आपण लिहायचा आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. तिसरी आकृती ज्याच्यात आपल्याला एकच किरण दिसतो आहे, आपाती किरण आणि परावर्तित किरण सेम दाखवलेले आहेत, म्हणजेच ज्या मार्गाने आपाती किरण जातो आहे त्याच मार्गाने तो किरण परत फिरतो. म्हणजेच ह्याच्यावर आधारित तिसरा नियम काय आहे, आपाती किरण हा वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. तर अशा प्रकारे ह्या आकृत्या बघून तिन्ही नियम आपल्याला सहजपणे आठवू शकतात. सोबतची आकृती काय दर्शवते, त्या ही आकृती बघितल्यानंतर सर्वप्रथम ह्या आकृतीत बघायचंय तुम्हाला की हा वापरलेला आरसा कोणत्या प्रकारचा आहे. ज्याचा मधला भाग हा परावर्तक असतो तो अंतर्गोल आरसा असतो. म्हणजे ह्या आकृतीतच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल की ह्या आकृतीत काय दाखवलेलं आहे, हा आरसा अंतर्गोल आहे आणि अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा हे आकृतीत दाखवलेलं आहे.
तर याचे उत्तर येणार अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा. हा आरसा बघितल्यानंतर त्याचं उत्तर लगेच आपल्याला तयार करता आलं पाहिजे. दुसरं आहे, ह्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा. आकृतीवरून ते पण तुम्हाला लिहिता येईल की इथे ए बी ही वस्तू आहे आणि त्याची प्रतिमा ए डॅश बी डॅश ही दाखवलेली आहे आणि ही प्रतिमा उलटी दाखवलेली आहे बघा इथे. तसेच ह्या वस्तूपेक्षा ती मोठी आहे. म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य इथे सहजपणे तुम्हाला लिहिता येईल की ह्या आरशाद्वारे मिळणारी जी प्रतिमा आहे ती मूळ स्त्रोताहून मोठी असते आणि उलटी असते. आकृती बघूनच उत्तर मिळतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच ही प्रतिमा आपल्याला आरशासमोर मिळते. म्हणजेच आरशासमोर मिळणारी प्रतिमा ही वास्तव असते. तर ते तुम्ही दुसरं वैशिष्ट्य म्हणून लिहू शकता की ही प्रतिमा पडद्यावर मिळत असल्याने ती वास्तव असते. तर दोन्ही प्रकार दोन्ही प्रश्नाची उत्तरं सहजपणे आकृतीवरून आपल्याला देता येतात. पुढची आकृती बघूया. आता ह्या आकृतीत दाखवलेला आरसा तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ह्याचा बाहेरचा भाग परावर्तक आहे आणि ज्याचा बाहेरचा भाग परावर्तक असतो तो बहिर्गोल आरसा असतो. म्हणजेच आकृती बघून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं की सोबतची आकृती काय दर्शवते. तर ह्या आकृतीत दाखवलेला आहे बहिर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा. आरशाचा ही आकृती दाखवलेला आरसा तो ओळखता आपल्याला आला पाहिजे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा. ते सुद्धा आकृती त्याची उत्तरं आहेत. इथे ए बी ही वस्तू दाखवलेली आहे आणि त्याची प्रतिमा ए डॅश बी डॅश ही तुम्हाला दिसेल आकृतीत की ती वस्तूपेक्षा लहान आहे आणि सुलट आहे. तर ते वैशिष्ट्य म्हणून आपण लिहू शकतो ही प्रतिमा आरशामागे सुलटी आणि वस्तूहून लहान असते. प्रतिमा ही आरशाच्या मागे तयार झालेली आकृतीत आपल्याला दिसत आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच ही प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते म्हणून ती आभासी आहे. तर अशा प्रकारे दोन वैशिष्ट्य सहजपणे लिहिता येतात. ही आकृती बघा. ही आकृती काय दर्शवते. तर आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आहे. आकृतीत दाखवलेला आरसा त्याचं नाव इथे दिलेलंच आहे अंतर्गोल आरसा. सर्व प्रकाश किरण हे आपाती किरण जे परावर्तनानंतर एफ मध्ये म्हणजेच मुख्य नाभीत एकवटलेले दाखवलेले आहे. जेव्हा प्रकाश किरण एकवटतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो प्रकाश किरणांचं अभिसरण. मग ही ह्या आकृतीचं आपल्याला नाव लिहायचं आहे. तर अंतर्गोल आरशाद्वारे होणारे प्रकाश किरणांचं अभिसरण ह्याच्यावर आधारित ही आकृती आहे. दुसरा प्रश्न, या गुणधर्माचा उपयोग कुठे केला जातो. कोणता गुणधर्म. तर अशा प्रकारे प्रकाश किरणांचं अभिसरण होते ह्या गुणधर्माचा वापर कुठे कुठे केला जातो. तर त्याचे थोडक्यात म्हणजे आपल्याला उपयोग लिहायचे आहेत. तर अशा प्रकारचा प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात कान डोळे इत्यादींवर प्रकाश एकाग्र करतात. म्हणजेच दाताच्या दवाखान्यात कान डोळे तपासण्यासाठी अशा प्रकारच्या आरशांचा उपयोग केला जातो. तसंच अभिसारिक प्रकाशाचा उपयोग सौर उपकरणांमध्ये देखील करतात. तर हे दोन तीन उपयोग तुम्ही ह्याच्यात लिहू शकता. पुढची आकृती आहे. इथे दाखवलेला आरसा हा बहिर्गोल आरसा आहे आणि तुम्हाला दिसेल की आपाती किरण आरशावर पडल्यानंतर त्यांचं परावर्तन होते. त्यावेळी हे प्रकाश किरण प्रसारित होतात म्हणजेच त्यांचं अपसरण होते. त्याच्यावरून त्याचं नाव लिहिता येतं आपल्याला की ही दाखवलेली आकृती म्हणजेच बहिर्गोल आरशाद्वारे होणारे प्रकाशाचे अपसरण. ह्या गुणधर्माचा उपयोग कुठे केला जातो त्याचे दोन तीन उपयोग जे माहीत आहेत ते लिहायचे आहेत. तर रस्त्यावरील दिवे टेबल लॅम्प ह्यामध्ये ह्या गुणधर्माचा वापर केलेला असतो. आता पुढचा धडा जो आहे ध्वनीचा अभ्यास 12वे प्रकरण त्याच्यातले काही
आकृतीशी निगडीत प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती बघून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ही आकृती कशाशी संबंधित आहे. तर ही आकृती जी आहे ती सोनार पद्धतीवर आधारित आहे. ह्या पद्धतीचा उपयोग कुठे करतात? तर समुद्राची खोली ठरवण्यासाठी, तसेच पाण्याखालच्या टेकड्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर केला जातो. तर ह्याच्यात तुम्हाला आकृतीला नावे द्यायची आहे, त्यासाठी ए बी पी किंवा ए पी बी पी ही अक्षरे काय दर्शवतात ती तुम्ही त्याच्या खाली लिहू शकता. तर पहिलं आहे ए. ए म्हणजे काय आहे? तर जहाजावर बसवलेला प्रक्षेपक. ते नाव लक्षात ठेवायचं आहे, ए म्हणजेच प्रक्षेपक. बी आहे ग्राहक. त्यानंतर ए पी ह्या प्रक्षेपकापासून पाठवलेले तरंग समुद्राच्या मध्ये जातात आणि त्यांना नाव काय द्यायचं आहे, एपी म्हणजेच प्रक्षेपित तरंग. बीपी म्हणजेच ह्याच्यात आहे परावर्तित तरंग, जे परत ग्राहक हे तरंग शोषून घेतो आणि त्याचं नाव द्यायचं आहे परावर्तित तरंग. तर अशा प्रकारे ह्या आकृतीवर आधारित अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर तुम्हाला कानाची आकृती आहे पुस्तकात आणि त्याच्यात बरीच नावं आहेत, त्याच्यापैकी काही बघूया आपण. की ह्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, आकृती त्रिकाम्या चौकटीत योग्य ती नावे लिहा. तेव्हा आकृती काढून तुम्हाला ती नावे लिहावी लागतील. जर तुम्हाला इथे नंबर दिले 1, 2, 3, 4, 5 तर तुम्ही आकृती न काढता त्या नंबरवर फक्त आन्सर लिहिलं किंवा ते नाव कुठलं आहे ते लिहिलं तरी चालेल. पण तुम्हाला चौकडी दिली आणि त्याच्यात भरायला सांगितलं तर आकृती काढून त्याची त्या चौकडीत योग्य ते ठिकाणी ते नाव आहे ते द्यावं लागतं. तर हे काय, पहिलं बघूया आपण. पॉइंट आउट केलेला जो भाग आहे ती आहे 3 हाडांची साखळी. हे नाव आहे ह्याचा कर्णावर्त. मध्यकर्ण पोकळी. बाह्यकर्ण. आणि हा भाग जो आहे तो आहे कर्णनलिका. थोडक्यात काय, तुम्हाला ही पूर्ण आकृती प्रॅक्टिस करायची आहे, त्यातली सगळी नावं ही लक्षात ठेवायची आहेत. कोणतीही नावं लिहायला आली तर ती लिहिता आली पाहिजे आणि ते सरावाने शक्य आहे. पुढचा धडा जो आहे 13वा धडा, कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, त्याच्यातील आकृत्या बघूया. तर पहिली आकृती, ही आकृती कशाशी संबंधित आहे ह्याची फक्त तुम्हाला आकृत्या काढायच्या नाहीयेत तर त्यांची नावे लिहायची आहेत. ही आकृती जी आहे ती हिऱ्यातील कार्बन अणूंची रचना दर्शवणारी आकृती आहे. आकृती बी ही ग्रॅफाइट मधील कार्बन अणूंची रचना दर्शवते. आणि आकृती सी जी आहे ती फुलरिनची रचना दर्शवते. तर पुस्तकातल्या ज्या आकृत्या आहेत त्या आपल्या बघून लक्षात असल्या पाहिजे, त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. आता इथे बघा, आकृतीवर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत, पहिला आहे कोळसा पेटवल्यावर त्याची हवेतील कोणत्या वायूबरोबर अभिक्रिया होते. आणि ज्यावेळी ज्वलन होतं पदार्थाचं तेव्हा त्याची हवेतल्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. हे उत्तर आपल्याला माहीतच आहे, ज्वलनासाठी आवश्यक वायू जो आहे ऑक्सिजन. आणि तेच आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल की कोळसा पेटवल्यावर हवेतल्या कोणत्या वायूबरोबर अभिक्रिया होईल. तर त्याची ऑक्सिजन वायूबरोबर अभिक्रिया होईल. आणि ऑक्सिजन आणि कोळशात असलेला कार्बन ह्यांची अभिक्रिया झाली तर तयार होणारा पदार्थ कोणता तेही आपल्याला माहीत असतं आणि तो पदार्थ असतो कार्बन डायऑक्साईड.
तर इथे तयार होणारा पदार्थ आहे कार्बन डायऑक्साइड वायू। तिसरा प्रश्न आहे लिटमस पेपर मध्ये काय बदल होतो, तर आकृतीत दाखवलेला आहे ओला निया लिटमस पकडलेला आहे इथे आणि कार्बन डायऑक्साइड वायू आम्लधर्मी असतो, म्हणजेच निया लिटमस काय होणार इथे लाल होणार। तर ह्याचं उत्तर लिहायचं आहे लिटमस पेपर मध्ये काय बदल होतो, तर ओला निया लिटमस हा तांबडा होतो। चौथा प्रश्न याच्यावर आहे वरील कृती होणारी रासायनिक अभिक्रिया लिहा, तर इथे कार्बनची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया लिहायची आहे। एकदम सोपी अभिक्रिया आहे कार्बन प्लस ऑक्सिजन ज्याचं रेणूसूत्र आहे O2 आणि त्याच्यापासून तयार होतो कार्बन डायऑक्साइड वायू CO2, तर C+O2 आणि त्याच्यातून तयार होणारा CO2 वायू ही अभिक्रिया तुम्हाला इथे लिहायची आहे। अशा प्रकारचे चार प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतात। पुढची आकृती बघा, ही आकृती कशाशी संबंधित आहे, ही आकृतीतच उत्तर ह्याची लपलेली आहे। परीक्षा नळीत चुन्याची निवळी घेतलेली आहे, एक माणूस फुंकर मारताना दाखवलेला आहे आणि फुंकर जेव्हा आपण मारतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू चुन्याच्या निवळीत गेल्यानंतर काय होतं, हा प्रयोग अनेकदा तुम्ही केलेला आहे। तर ही आकृती कशाशी संबंधित आहे, चुन्याच्या निवळीची कार्बन डायऑक्साइड बरोबर अभिक्रिया, CO2 बरोबर अभिक्रिया, तिथे कार्बन डायऑक्साइड वायू असं लिहिलं तरी चालेल। दुसरा प्रश्न आहे परीक्षा नळीत काय बदल दिसतो, इथे पण तुम्हाला आकृतीत दिसेल की चुन्याची निवळी जी आहे ती पांढरी झालेली दिसेल। फुंकर मारल्यानंतर कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो आणि चुन्याच्या निवळीशी त्याची अभिक्रिया होऊन चुन्याची निवळी पांढरी होते किंवा दुधी होते असं लिहिलं तरी चालेल। ह्या बदलामागचे कारण काय, तर कारण लिहायचं आहे कारण स्ट्रॉच्या मदतीने निवळीत थोडा वेळ फुंकर घातली असता हवेतील कार्बन डायऑक्साइडची चुन्याच्या निवळीशी अभिक्रिया होऊन अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते आणि ती निवळी पांढरी होते। तर ही आकृती एक पुस्तकात आहे, प्रयोग आहे हा छोटा की पेन्सिलमधील लेड काढा आणि तिचा हाताला होणारा स्पर्श अनुभवा, तिचा रंग कसा आहे तो पहा आणि ती लेड हाताने तोडून पहा। तर आपण जी पेन्सिल वापरतो त्याच्यातला लेड त्याचा अनुभव घेऊन ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत। तर ह्या लेडचा रंग काळा आहे आणि ती हाताने सहजरित्या तोडता येते। दुसरा प्रश्न आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे साहित्य जुळवा, परिपथात विद्युत प्रवाह सुरू करा, निरीक्षण करा काय आढळते। तर ह्याच्यातून जर विद्युत प्रवाह जाऊ दिला तर तिथे वीज निर्मिती म्हणजेच जो बल लावलेला आहे तो पेटताना दिसेल, तर फक्त तुम्हाला लिहायचं आहे तिथे दिवा पेटतो। एका परीक्षा नळीत पाणी घ्या, दुसऱ्या परीक्षा नळीत रॉकेल घ्या, दोन्ही परीक्षा नळ्यामध्ये पेन्सिलच्या लेडची भुकटी भरून करून टाका तर काय आढळते। तर हे अद्रावणी आहे, लेड जे आहे पाणी आणि रॉकेल मध्ये अद्रावणी आहे, त्यामुळे लिहायचं आहे पेन्सिलच्या लेडची भुकटी ही पाण्यात आणि रॉकेल ह्या दोन्हीतही अद्रावणीय आहे। तर अशा प्रकारे ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत। पुढची आकृती बघा, हा पण 5 मार्काचा प्रश्न आहे। सोबतची आकृती ही कोणत्या प्रयोगाशी संबंधित आहे, इथे तुम्हाला नावामध्ये समजून येईल की वायुपात्रात कार्बन डायऑक्साइड वायू दाखवलेला आहे CO2, म्हणजेच हा जो प्रयोग आहे तो प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साइड वायू तयार करतानाचा आहे। तेच नाव त्याचंच उत्तर हे तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी द्यायचं आहे की प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साइड वायू तयार करणे ह्याच्याशीही संबंधित आहे आकृती। दुसरा प्रश्न आहे ह्या प्रयोगातील अभिक्रियेचे रासायनिक समीकरण लिहा,
तर इथे रेणूसूत्र वगैरे सगळं आकृतीत आहे, फक्त ते अरेंज करायचं आहे तुम्हाला आणि त्याचं समीकरण बनवायचं आहे. काय काय घेतलेलं आहे इथे चंबूमध्ये? कॅल्शियम कार्बोनेट रेणूसूत्र आहे CaCO3 प्लस, त्याच्यात काय घालतात तर हायड्रोक्लोरिक आम्ल, ज्याचं रेणूसूत्र आहे HCl आणि बॅलन्स करण्यासाठी 2HCl असं लिहायचं आहे. CaCO3 प्लस 2HCl, त्याच्यापासून तयार होते कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस H2O आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आणि वर वायू असल्यामुळे वर जाणारा बाण तिथे दाखवायचा आहे. तर अभिक्रियासुद्धा सहजपणे तुमची पाठ होऊ शकते. इथे तुम्हाला रेणूसूत्र पण कदाचित आकृतीत मिळून जातील. तिसरा प्रश्न आहे, वायुपात्रात चुन्याची निवळी टाकल्यास काय परिणाम दिसून येईल? मगाशी जो प्रयोग बघितला त्याच्यावरच आहे की कार्बन डायऑक्साईड आणि चुन्याची निवळी, तर दुधी रंग त्या चुन्याच्या निवळीला येतो, हे तर आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे. आणि त्याचं तेच उत्तर इथे लिहायचं आहे की चुन्याची निवळी पांढरी होईल, कारण वायुपात्रात तयार होणारा वायू हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे, ज्याच्यामुळे चुन्याची निवळी पांढरी होते. चौथा प्रश्न, ओला निळा व लाल लिटमस कागद वायुपात्रात टाकल्यास काय परिणाम दिसून येईल? तर कार्बन डायऑक्साईड हा आम्लधर्मी वायू आहे, त्यामुळे काय परिणाम होणार आहे? निळा लिटमस लाल होणार, लाल हा लाल लिटमस पेपर जो आहे तो लालच राहणार. तेच उत्तर इथे लिहायचं आहे की ओला निळा लिटमस जो आहे तो लाल होईल आणि लाल लिटमस लालच राहील. पाचवा प्रश्न, वायुपात्रात जळती मेणबत्ती धरल्यास काय होईल? तर तुम्हाला माहित आहे की कार्बन डायऑक्साईड वायू हा आग विझवतो, तर जळती मेणबत्ती धरले तर काय होणार? तर मेणबत्ती विझणार. तेच उत्तर इथे लिहायचं आहे, मेणबत्ती विझेल. तर अशा प्रकारे 5 मार्काचा प्रश्न ह्या प्रयोगावर आधारित येऊ शकतो. पुढील आकृतीचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. आकृती कसली आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ह्या यंत्राचे नाव लिहा. तर ही नावं जर तुमच्या लक्षात असतील, ही कशात वापरलेली असतात, तर ते नाव पण लगेच लिहिता येईल. तर हे यंत्र कसलं आहे? अग्निशामक यंत्र. या यंत्रामध्ये रासायनिक अभिक्रियेतून कोणता वायू मुक्त होऊन बाहेर पडतो? तर अग्निशामक यंत्र जे आग विझवण्यासाठी वापरतात आणि आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू पाहिजे, हे जर लक्षात असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर सहज लिहिता येईल की या यंत्रामध्ये रासायनिक अभिक्रियेतून बाहेर पडणारा वायू आहे कार्बन डायऑक्साईड वायू. या यंत्रात घडून येणारी रासायनिक अभिक्रिया लिहा. तर ह्या प्रकारची अभिक्रिया ही लिहून तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. काय काय वापरलेलं आहे ते, सोडियम बायकार्बोनेट, त्याचं रेणूसूत्र लिहिलेलं आहे NaHCO3 टू NaHCO3 प्लस, आम्ल घेतलेलं आहे सल्फ्युरिक आम्ल, तेच रेणूसूत्र इथे लिहायचं आहे H2SO4, त्यातून तयार होणारे सोडियम सल्फेट H2O आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडताना दाखवायचा आहे. चौथा प्रश्न आहे, ह्या यंत्राचा उपयोग कुठे कुठे केला जातो? तर आग विझवण्यासाठी ज्या लहान प्रमाणात आगी लागतात तिथे हे यंत्र वापरता येते. जसं ह्या यंत्राचा उपयोग थोड्या प्रमाणात आग विझवण्याकरता होतो, जसं लहान हॉटेल्स, शाळा कॉलेजमधील प्रयोगशाळा, लग्नाचे हॉल, इथे अशी यंत्रे ठेवलेली असतात, लाल रंगाची तुम्ही बघितली असतील. या यंत्राचे कार्य कसे चालते हे थोडक्यात लिहायचं आहे की आकृतीत जे दाखवलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला इथे लिहायचं आहे. अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते, हे नाव तर इथे मिळेलच. ह्या यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते एका काचेच्या कुपीमध्ये, ते पण आकृती दाखवलेलं आहे. काचेच्या कुपीमध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. यंत्राची कळ दाबल्यानंतर, यंत्राची कळ पण इथे दाखवली आहे बघा, ही दाबल्यानंतर कुपी फुटते, म्हणजे ही कुपी फुटून हे कुपीतलं सल्फ्युरिक आम्ल सोडियम बायकार्बोनेटवर पडतं.
जी है अभिक्रिय दाखवलेला है, सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्यूरिक आम्ल यांची अभिक्रिया होते। मग पुट्टी फुटून सल्फ्यूरिक आम्ल सोडियम बायकार्बोनेट वर पडते आणि त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायु मुक्त होतो आणि बाहेर पडतो आणि जिथे आग लागलेली आहे तिथे आग विझवण्याचं कार्य तो करतो। तर अशा प्रकारे ह्याचं कार्य लिहायचं आहे, ह्याची नावं आकृतीत तुम्हाला मिळतील, फक्त वाक्य बनवायचे आहेत आणि लिहायचं आहे। हा पण एक 5 मार्काचा प्रश्न आहे। सोबतची आकृती कोणत्या संयंत्राची आहे? तर हे आहे बायोगॅस संयंत्र, ते नाव तिथे लिहायचं आहे की ही आकृती बायोगॅस संयंत्र ह्याची आहे। या संयंत्रातून तयार होणाऱ्या इंधनास पर्यावरण स्नेही इंधन असं का म्हणतात? तर या संयंत्रातून तयार होणारा बायोगॅस हा स्वयंपाकासाठी अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे। हे संयंत्र वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते। म्हणून ह्या संयंत्रातून तयार होणाऱ्या इंधनास पर्यावरण स्नेही इंधन असं म्हणतात, म्हणजेच कोणत्याही प्रकारचं प्रदूषण ह्याच्यामुळे होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पर्यावरण स्नेही इंधन। तर हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत की ह्या संयंत्रातून जो गॅस निर्माण होतो स्वयंपाकासाठी इंधन म्हणून तो वापरू शकतो, वीज निर्मितीसाठी वापरू शकतो, शिवाय इथे जो शिल्लक राळा वगैरे असतो ह्या हे बनवताना तो राळा खत म्हणून पण वापरता येतो, म्हणजे सगळ्या दृष्टीने हा आपल्याला उपयोगी आहे, म्हणून त्याला पर्यावरण स्नेही इंधन असं म्हटलेलं आहे, ज्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे। या संयंत्रात तयार होणाऱ्या वायूंची नावे लिहा। तर ह्याच्यात तयार होणारे वायू आहेत मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड वायू, आणि ह्या संयंत्रात घडून येणारी मिथेन वायू निर्मितीची अभिक्रिया लिहा। तिथे थोडक्यात लिहायची आहे CH3COOH जी आम्ला ह्याच्यात आहेत ॲसिटिक आम्ल वगैरे, त्याच्यातून तयार होणारे 2 वायू CH4 म्हणजे मिथेन आणि CO2 कार्बन डायऑक्साइड वायू, ही अभिक्रिया इथे द्यायची आहे। तर 5 मार्कासाठी हे हा प्रश्न आहे। त्यातला दुसरा प्रश्न जो आहे त्याला 2 गुण आहेत, पहिला तिसरा आणि चौथा, हा प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न आहे। आणि आपला शेवटचं प्रकरण जे आहे, पदार्थ आपल्या वापरातील त्याच्यात एकच आकृती दिसेल तुम्हाला, त्याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात? तर चौकटीत योग्य त्या किरणांची नावे लिहा। इथे जे ब्लँक दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला नावं लिहायची आहेत, त्यासाठी आकृती काढावी लागेल परीक्षेत जर प्रश्न आला। आकृती काढून चौकटीत नावे लिहायची आहेत, दुसरी नावे दिलेली असतील तर इथे धनप्रभारित पट्टीकडे जो किरण दाखवलेला आहे त्याचं नाव आहे बीटा किरण, त्यानंतर ज्याचं अजिबात विचलन झालेलं नाहीये गॅमा किरण, आणि ज्याचं ऋण प्रभारित पट्टीकडे विचलन झालेलं आहे तो आहे अल्फा किरण। तर ही नावं तुम्हाला देता आली पाहिजेत। आणि त्यानंतरचा प्रश्न आहे त्या किरणांची प्रत्येकी 2 गुणवैशिष्ट्ये लिहा। तर ह्याची बरीच वैशिष्ट्ये पुस्तकात तक्त्यात दिलेली आहेत आणि आकृतीवरून तुम्हाला ती लिहिता पण येतील। आकृतीवरूनच लिहायचं झालं तर कोणती लिहू शकतो आपण? तर बीटा किरण हे धनप्रभारी म्हणजे विद्युत प्रभारित पट्टीतून जात असताना बीटा किरण हे धनप्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात, अल्फा किरण ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात, गॅमा किरण हे सरळ जातात, बरोबर, म्हणजे त्यांचं विचलन होत नाही। बीटा किरण धनप्रभारित पट्टीकडे आकर्षित झाल्याने त्यांच्यावर ऋण प्रभार असतो, जे धनप्रभाराकडे आकर्षित होतात त्यांच्यावर ऋण प्रभार असतो आणि जे ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात त्यांच्यावर धनप्रभार असतो। तर ते पण वैशिष्ट्य तुम्ही देऊ शकता की अल्फा कण जे आहेत ते धनप्रभारित असतात,
बीटा किरण हे ऋण प्रभारित असतात, गॅमा किरण जे आहेत ते प्रभाररहित म्हणजे त्यांचं अजिबात विचलन होत नाही, त्यांना चुंबकीय प्रारण असं म्हणतात. ते वैशिष्ट्य पण तुम्ही देऊ शकता. किंवा आयनीभवन शक्ती, ह्याच्यातले अल्फा किरण ह्यांची आयनीभवन शक्ती अतिउच्च असते, बीटा किरण त्याच्यापेक्षा कमी आयनीभवन शक्ती, आणि गॅमा किरण जे आहेत ते त्यांची आयनीभवन शक्ती अत्यंत कमी असते. तसंच प्रतिदीप्ती निर्माण करण्याची जी शक्ती आहे ते पण लिहू शकता वैशिष्ट्यमध्ये. अल्फा किरण मोठ्या प्रमाणावर प्रतिदीप्ती निर्माण करतात, बीटा किरण अत्यल्प, आणि गॅमा किरण हे अगदी अल्प प्रमाणात प्रतिदीप्तीशील असतात. तर ह्यापैकी कोणती दोन दोन गुणवैशिष्ट्ये लक्षात ठेवून ती इथे तुम्हाला द्यायची आहे. तर मुलांना पुस्तकातल्या ज्या सर्व आकृत्या आहेत 11-14 प्रकरणामध्ये त्या सर्व इथे कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर ह्या सर्व आकृत्यांचा तुम्ही सखोल अभ्यास केला तर आपल्या 40 मार्काच्या पेपरामध्ये 12 गुण आपल्याला सहजपणे मिळू शकतात आणि पासिंगसाठी आपल्याला ते खूप फायदेशीर ठरते. आता ह्याच्यात तुम्हाला जास्त पाठांतर करायची पण गरज नसते. आकृतीवरील जे प्रश्न असतात जास्त पाठांतराची पण तिथे आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला ती आकृती कळली पाहिजे. आकृतीतच बरीचशी उत्तरं लपलेली असतात, ती शोधता आली पाहिजेत. तर पुस्तकातली एकही आकृती मिस करू नका. सगळी आकृत्यांवर जे स्पष्टीकरण आहे ते सर्व वाचून लक्षात ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला हे पूर्ण मार्क मिळू शकतील. असं सायन्स 2 पण आहे, विज्ञान भाग 2 आणि भाग 1 या दोन्हींचे मिळून 12-12 जर आकृत्यांचे मार्क पकडले तर 80-25 मार्क आपल्याला आरामात मिळून जातात. ठीक आहे, तर मुलांनो की आशा करते की आजचा हा माझा पाठ तुम्हाला आवडला असेल आणि छान समजला पण असेल. आणि तुम्ही शांत चित्ताने सर्व ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.